जैन मित्रांनो, स्टडी आयक्यू मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये जे मोस्ट फेमस टेम्पल्स आहे भारतात ते बघणार आहोत. या व्हिडिओला तुमच्यासमोर प्रस्तुत करणार आहे मी मयूर मोगरे. स्टडी आयक्यूने पेनड्राईव्ह कोर्स लॉन्च केलेला आहे MPSC साठी, तर तुम्ही व्हिजिट करू शकता studyiq.com. studyiq.com वर तुम्हाला जे काही पेनड्राईव्ह कोर्सेस हवे असेल कुठल्याही एक्झामसाठी ते तुम्हाला तिथे मिळून जाईल. त्याचबरोबर माझ्या व्हिडिओशी रिलेटेड कुठलाही डाऊट असेल तुम्ही मला फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर मेसेज करू शकता. मयूर मोगरे नावाने तुम्ही सर्च करू शकता, तुम्हाला माझी प्रोफाईल मिळून जाईल. तर चला सुरू करूयात. आता सगळ्यात आधी इथे आपल्याला जे बघायला मिळत आहे ते आहे अमरनाथ केव. आता अमरनाथ टेम्पल खूप फेमस आहे, तुम्हाला अशा प्रकारे तिथे जे लिंग आहे शिवलिंग तशा प्रकारे बघायला मिळणार पूर्ण आईसमध्ये. तर अमरनाथ केव हे एक हिंदू श्राईन आहे जी की लोकेटेड आहे जम्मू अँड काश्मीरमध्ये. आता खूप इम्पॉर्टंट आहे, आपल्याला तीन प्रश्न यामधले खूप इम्पॉर्टंट असतात. एक आहे की जे टेम्पल आहे ते कुठे लोकेटेड आहे, व्हेअर, त्याचप्रकारे कुठल्या देवाला ते हे केलेलं आहे म्हणजे कुठले देव तिथे राहतात तर ते विचारू शकतात. आणि त्याचबरोबर जो एरिया आहे म्हणजे त्या काही स्पेशालिटी असेल, जसं गोल्डन टेम्पल आहे तर ते गोल्डनी प्लेट केलेलं आहे, तशा प्रकारे काही स्पेशालिटी असेल तर ते महत्त्वाचं असते. तर इथे आपल्याला अमरनाथ केव जे आहे ही एक हिंदू श्राईन आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला हे सुद्धा विचारू शकतात की कोणकोणते जे रिलिजन आहे, जसं हिंदू आहे जैनिझम आहे, तर कोणकोणते रिलिजन त्या टेम्पलमध्ये आपल्याला बघायला मिळते. तर हे हिंदू श्राईन आहे अमरनाथ केव आणि लोकेटेड आहे जम्मू अँड काश्मीरमध्ये. केव जे आहे ते 3,888 मीटरवर अल्टिट्यूडवर आपल्याला बघायला मिळते, म्हणजेच 12,756 फीटवर आपल्याला बघायला मिळते. आता अमरनाथ टेम्पल जे आहे हे 18 महाशक्तीपीठ जे आपल्याला बघायला मिळते किंवा त्याला ग्रँड शक्तीपीठास सुद्धा म्हणतात, तर त्यामधून अमरनाथ टेम्पल हा एक आपल्याला बघायला मिळतो. आणि त्याचबरोबर इथे साऊथ एशियामध्ये खूप फेमस आहे. आणि त्याचबरोबर जे हिंदू डायटी सती आहे त्यामध्ये त्याचे बॉडी पार्ट्स इथे पडले होते, त्या ती लोकेशन इथे घेतलेली आहे. तर अमरनाथ केव, अमरनाथ टेम्पल खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर इथे नेक्स्ट आपल्याला जे बघायला मिळत आहे ते आहे बद्रीनाथ किंवा बद्रीनारायण टेम्पल. आता बद्रीनारायण टेम्पल हा सुद्धा एक हिंदू टेम्पल आहे. कुठल्या देवाला डेडिकेट केलेलं गेलेलं आहे, तर लॉर्ड विष्णूला डेडिकेटेड केल्या गेलेला आहे. आणि कुठे आपल्याला बघायला मिळतो, तर उत्तराखंडमध्ये आपल्याला बघायला मिळतो. आता यामध्ये जे चार धाम आपल्याला बघायला मिळते, चार धाम त्यामधून एक आहे. आणि त्याचबरोबर इथे 108 देवदेसाम हे सुद्धा आपल्याला इथे वेल नोन आहे यासाठी सुद्धा, जे विष्णूला डेडिकेट केल्या गेलेलं आहे. आणि हे जे श्राईन आहे हे वैष्णवाईटसाठी आहे. आता तुम्हाला दोन इथे खूप महत्त्वाचे माहिती असणं खूप गरजेचं आहे, आर्ट अँड कल्चरसाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. एक आहे वैष्णवाईट आणि दुसरं आहे शैवाईट. वैष्णवाईट जे आहे ते आपल्याला मोस्टली जे नॉर्थ इंडिया आहे तिथे बघायला मिळते. आणि त्याचबरोबर जे शैवाईट आहे ते आपल्याला मोस्टली जे साऊथ आहे तिथे बघायला मिळते. आता जे टेम्पल फॉर्म्स आहे त्यामध्ये आर्ट अँड कल्चरमध्ये आपल्याला हे सगळं शिकायला मिळते. आता बघा, जे नॉर्दर्न साईडला जे कुठे टेम्पल्स तुम्हाला दिसणार ते मोस्टली आपल्याला जे वैष्णवाईट आहे ते बघायला मिळते, मोस्टली, सगळेच नाही मोस्टली. त्याचबरोबर साऊथमध्ये मोस्टली जे आपल्याला टेम्पल्स बघायला मिळणार ते मोस्टली शिवाईट बघायला मिळणार. आता इथे नेक्स्ट आहे द्वारकाधीश टेम्पल. आता द्वारकाधीश टेम्पल कुठे आपल्याला बघायला मिळतो, तर द्वारका म्हणजेच गुजरातमध्ये आपल्याला बघायला मिळतो. आणि हा सुद्धा एक हिंदू टेम्पल आहे, डेडिकेट केल्या गेलेला आहे गॉड कृष्णाला. आता वर्शिप कशाप्रकारे इथे आपल्याला नावाने सुद्धा माहिती पडते, कृष्ण म्हणजे किंग ऑफ द्वारका है ना, म्हणजेच द्वारकाधीश, म्हणून इथे द्वारकाधीश टेम्पल म्हणून हा टेम्पल जो आहे हा फेमस आहे. इथे तुम्ही फोटोसुद्धा बघू शकता. आणि हा टेम्पल सिच्युएटेड आहे गुजरातमध्ये. आता यामध्ये प्रश्न आपल्याला जे मॅच द पेअर आहे त्यामध्ये विचारले जाऊ शकतात. मॅच द पेअर तुम्हाला विचारणार, त्यामध्ये तुम्हाला सांगावं लागेल की हा टेम्पल कुठल्या सिटीमध्ये आपल्याला बघायला मिळते किंवा कुठल्या स्टेटमध्ये आपल्याला बघायला मिळते. आणि खासकर जे महाराष्ट्रातले आहे, महाराष्ट्रातले जे काही फेमस आहे सगळे मी यामध्ये इन्क्लूड केलेले आहे, ते आपल्या एक्झामसाठी खूप महत्त्वपूर्ण राहणार आहे. आता इथे नेक्स्ट आहे हरमंदिर साहिब. हरमंदिर साहिब याला दरबार साहिब सुद्धा नावाने ओळखला जातो. आणि अमृतसरमध्ये आपल्याला बघायला मिळतो, म्हणजे गोल्डन टेम्पल है ना, जे गोल्डन टेम्पलच्या नावाने
फेमस आहे, गोल्डन टेम्पल. आणि साईट कोणा कुठल्या रिलिजनसाठी आहे, तर ही सिक्खिझमसाठी डेडिकेटेड केल्या गेलेली आहे. आता याला गोल्डन टेम्पलसुद्धा म्हणतात इंग्लिशमध्ये, कारण गोल्डनी प्लेट केल्या गेलेला आहे. तर हे अमृतसर पंजाबमध्ये आपल्याला बघायला मिळते. नेक्स्ट आहे कामाख्या टेम्पल. खूप पॉवरफुल टेम्पल मानलं जातं कामाख्या टेम्पल. हे आपल्याला आसाममध्ये बघायला मिळते, तर आसामीमध्ये अशा प्रकारे याला लिहिले जाते. तर हे जे कामाख्या टेम्पल आहे, हा कामाख्या देवालय, हे एक हिंदू टेम्पल आहे जे कामाख्या गॉडेस आहे त्यांना डेडिकेट करण्यात आलेलं आहे, कामाख्या गॉडेस. आणि ओल्डेस्ट जे 51 शक्तीपीठाज आहे त्यामधून वन ऑफ दी ओल्डेस्ट टेम्पल आपल्याला हे बघायला मिळते. तर कुठे सिच्युएटेड आहे, आसाम गुवाहाटी सिटी जे आहे तिथे आपल्याला बघायला मिळते. आणि जे नीलाचल हिल्स आहे तिथे आपल्याला बघायला मिळते. तर कामाख्या टेम्पल आपल्याला आसाम गुवाहाटीमध्ये बघायला मिळते. नेक्स्ट आहे केदारनाथ मंदिर. केदारनाथ टेम्पल खूप फेमस आहे आणि नरेंद्र मोदी जे आहे त्यांनीसुद्धा व्हिजिट केलेली आहे इथे केदारनाथ टेम्पलला. तर हा सुद्धा एक हिंदू टेम्पल आहे, इथे श्राईन आपल्याला बघायला मिळते. आणि कुठे आहे, तर उत्तराखंडमध्ये आपल्याला बघायला मिळते, उत्तराखंडमध्ये जे हिमालयन रेंज आहे तिथे. आणि त्याचबरोबर रिवर, कुठल्या रिवरजवळ आपल्याला बघायला मिळते, तर जे मंदाकिनी रिवर आहे त्याच्याजवळ आपल्याला बघायला मिळते. आता यामध्ये इनिशियली जे पांडवाज आहे त्यांच्याद्वारे बिल्ड करण्यात आलेलं आहे असं म्हटलं जातं. आणि त्याचबरोबर श्राईन इथे आपल्याला बघायला मिळते शिवाची. तर जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की वैष्णवाईट शिवाईट, तर असं जरुरी नाही आहे की तुम्हाला जे काही नदन साईडला दिसणार ते सगळे वैष्णवाईटच राहणार, तिथे आपल्याला श्राईनसुद्धा बघायला मिळतात. नेक्स्ट आहे खजुराहो ग्रुप ऑफ मॉन्युमेंट्स, म्हणजेच खजुराहो टेम्पलसुद्धा म्हणतात याला. यामध्ये आपल्याला वेगवेगळे रिलिजन बघायला मिळते, त्यामुळे इथे जे खजुराहो ग्रुप ऑफ मॉन्युमेंट्स आहे असं म्हटलं जातं. तर इथे ग्रुप ऑफ हिंदू टेम्पल्स आहे, यामध्ये आता आपल्याला जैन टेम्पल जे आहे ते सुद्धा बघायला मिळते. म्हणजेच हिंदू टेम्पल आणि त्याचबरोबर जैन टेम्पल आहे ही इथे बघायला मिळते. आणि हे कुठे आहे, तर छत्तरपूर डिस्ट्रिक्ट जे आहे मध्य प्रदेशचं तिथे आपल्याला बघायला मिळते. अबाउट 175 किलोमीटर जे झांसी आहे त्याच्या साऊथ ईस्टला. आणि त्याचबरोबर हे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये सुद्धा नोंदल्या गेलेलं आहे. खूप इम्पॉर्टंट आहे, युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये सुद्धा याला टाकण्यात आलेलं आहे. आणि टेम्पल जे आहे ते नगराजा स्टाईल जे आहे, नगरा स्टाईल त्यासाठी आर्किटेक्चर जे आहे फेमस आहे. आणि त्याचबरोबर इथे जे एरॉटिक स्कल्पचर्स आहेत ते आपल्याला इथे बघायला मिळते. तर खजुराहो टेम्पल हे आपल्याला मध्य प्रदेशमध्ये बघायला मिळते. नेक्स्ट आहे सबरीमाला टेम्पल. आता सबरीमाला टेम्पल जे आहे एक लोकेटेड आहे सबरीमाला, म्हणजेच जे पेरियार टायगर रिझर्व आहे केरळमध्ये तिथे आपल्याला बघायला मिळते सबरीमाला टेम्पल. खूप न्यूजमध्ये होता, चर्चेत होता, सुप्रीम कोर्ट जे आहे त्यांनीसुद्धा यावर निर्णय पेश केलेला होता. तो सबरीमाला टेम्पल खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याचबरोबर इथे जे डायटी आहे अयप्पन, हिंदू कॅलिबेट डायटी आहे अयप्पन. आणि त्याचबरोबर इथे फेमाईन इन्कार्नेशन याला मानलं जातं विष्णूचं. तर आता इथे बघा तुम्हाला साऊथमध्ये बघायला मिळत आहे, केरला साऊथमध्ये बघायला मिळत आहे हा टेम्पल. पण इथे जे विष्णूची फिमेल जे इन्कार्नेशन आहे ते आपल्याला इथे बघायला मिळत आहे. नेक्स्ट आहे वैष्णोदेवी मंदिर. वैष्णोदेवी मंदिर खूप फेमस आहे. वैष्णोदेवी मंदिर म्हणजे आपल्याला जे कटरा आहे, कटरा कुठे, तर जम्मू अँड काश्मीरमध्ये आपल्याला बघायला मिळते. तर कटरा वैष्णोदेवी मंदिर हिंदू टेम्पल आहे, जे हिंदू गॉडेस आहे त्यांच्यासाठी कटरामध्ये आपल्याला बघायला मिळते. आणि त्याचबरोबर जे जम्मू अँड काश्मीर स्टेट आहे त्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. अशा प्रकारे खूप सुंदर असा व्ह्यू तिथून आपल्याला बघायला मिळते. आणि खूप दूरपर्यंत चालावं लागते, म्हणजे 13 किलोमीटरच्या जवळपास तुम्हाला चालावं लागेल. आणि पूर्ण चढाव आहे त्यामुळे तुम्ही थकूनसुद्धा जाता. पण इथे हेलिकॉप्टर जे आहे त्याचीसुद्धा सुविधा केलेली आहे. त्याचबरोबर तुम्हाला इथे घोडे जे आहे ते सुद्धा बघायला मिळणार, पालखीसुद्धा आहे. तशा प्रकारे बरेचसे इथे जे म्हणजे सोल्युशन जे आहे ते प्रोव्हाइड केले गेलेले आहे. त्याचबरोबर जर तुम्ही परत वर जाणार वैष्णोदेवीचे दर्शन केल्यावर, तर भैरवबाबाचं मंदिर आहे ते सुद्धा 3 किलोमीटर अजून वर आहे. आणि त्याचबरोबर तिथे अजून जास्त चढाई तुम्हाला करावं लागते. तर खूप चांगलं दृश्य आहे आणि खूप चांगलं टेम्पल आहे. वैष्णोदेवी कुठे बघायला मिळते, तर आपल्याला कटरा म्हणजेच जम्मू अँड काश्मीरमध्ये बघायला मिळते. नेक्स्ट आहे सोमनाथ टेम्पल. आता सोमनाथ टेम्पल कुठे लोकेटेड आहे, तर आपल्याला जे गुजरात आहे तिथे बघायला मिळते, वेस्टर्न कोस्ट ऑफ गुजरात जे आहे तिथे बघायला मिळते.
आणि इथे 12 ज्योतिर्लिंग जे आहे त्यामधून फर्स्ट अमंग अशी ज्योतिर्लिंग जे आहे ते मांडलं जाते, श्राईन जे आहे शिवाची. तर सोमनाथ टेम्पल खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याचबरोबर रिकन्स्ट्रक्ट करण्यात आलेलं गेलेलं होतं चालुक्य स्टाईलमध्ये ऑफ हिंदू टेम्पल आर्किटेक्चर May 1951. तर सेव्हरल मुस्लिम इंडिव्हिज्युअल जे आहे त्यांनी तोडलं होतं याला, तर परत रिकन्स्ट्रक्ट करण्यात आलं चालुक्य स्टाईलमध्ये. नेक्स्ट आहे त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वर एन्शियंट हिंदू टेम्पल आहे. त्र्यंबकेश्वर जर आपण बघितलं, आता आपल्याला त्र्यंबकेश्वर तुम्हाला माहिती असेल गोदावरी, है ना, गोदावरी. तर खूप इम्पॉर्टंट आहे त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमध्ये आपल्याला बघायला मिळते. आणि त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर टेम्पल आहे हिंदू टेम्पल आहे त्र्यंबक टाऊनमध्ये आणि त्र्यंबकेश्वर तहसीलमध्ये नाशिक डिस्ट्रिक्ट महाराष्ट्रात. आणि त्याचबरोबर इथे डेडिकेट केलं गेलेलं आहे गॉड शिवाला. आणि त्याचबरोबर वन ऑफ द 12 ज्योतिर्लिंग आहे, जे ज्योतिर्लिंग आपल्याला बघायला मिळतं त्यामधून एक इथे आहे. तर खूप महत्त्वाचं आहे. आणि गोदावरी रिव्हर जे आहे इथून ओरिजिनेट होते, तर गोदावरी रिव्हरचं ओरिजिनेशनसुद्धा आपल्याला जे त्र्यंबकेश्वर आहे तिथून बघायला मिळते. नेक्स्ट आहे इथे भीमशंकर टेम्पल. भीमशंकर टेम्पल हे एक ज्योतिर्लिंग श्राईन आहे, इथेसुद्धा ज्योतिर्लिंग श्राईन आपल्याला बघायला मिळते. आणि खेड म्हणजेच पुणेजवळ आपल्याला बघायला मिळते भारतात, पुणे म्हणजेच महाराष्ट्रात, बरोबर आहे. लोकेटेड आहे 127 किलोमीटर जे शिवाजीनगर आहे तिथून. आणि त्याचबरोबर जे कृष्णा रिव्हर आहे तीसुद्धा इथे आपल्याला बघायला मिळते, मर्ज कृष्णा रिव्हरसोबत मर्ज होते जे रायचूर आहे तिथे. आणि त्याचबरोबर इथे एक आपल्याला जे ज्योतिर्लिंग आहे ते बघायला मिळते. नेक्स्ट आहे जे अंबाबाई टेम्पल आहे, आता यामध्ये महालक्ष्मी कार्ड केलेली आहे. तर खूप इम्पॉर्टंट आहे जे अंबाबाई म्हणजेच महालक्ष्मी टेम्पलची आपण गोष्ट करत आहे, महालक्ष्मी टेम्पल. तर महालक्ष्मी टेम्पल जे आहे आपल्याला कोल्हापूर इथे बघायला मिळते म्हणजेच महाराष्ट्रात. तर कोल्हापूर इथे बघायला मिळते. आणि यामध्ये स्टोन प्लॅटफॉर्म जे आहे ते दिलं गेलेलं आहे, मूर्ती जी आहे ती जे जेम स्टोन आहे आणि वेट जे आहे याचं आहे 40 किलोग्राम जे मूर्ती आपल्याला बघायला मिळते. आणि महालक्ष्मीची इमेज आपल्याला इथे बघायला मिळते ब्लॅक स्टोनमध्ये आणि 3 फीट हाईट आपल्याला इथे बघायला मिळते. आणि त्याचबरोबर इथे जे स्टोन लायन आहे ते सुद्धा स्टॅच्यूच्या मागे आपल्याला बघायला मिळते. नेक्स्ट आहे जगन्नाथ टेम्पल पुरी. जगन्नाथ टेम्पल पुरी, पुरी म्हणजे जे ओडिशा आहे तिथे आपल्याला बघायला मिळते. आणि त्याचबरोबर इम्पॉर्टंट हिंदू टेम्पल आहे जे डेडिकेट केलं गेलेलं आहे लॉर्ड जगन्नाथला म्हणजेच महाविष्णू, त्यांना डेडिकेट करण्यात आलेलं आहे. आपल्याला पुरी म्हणजेच जे ओडिशा स्टेट आहे तिथे बघायला मिळते. आणि इम्पॉर्टंट पिलग्रिमेज डेस्टिनेशन आहे. आणि त्याचबरोबर इथे एक यात्रा रथ यात्रा सुद्धा बघायला मिळते. तर याच्या बाबतीत तुम्हाला जर नॉलेज आहे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा रथयात्राच्या बाबतीत. तर इथून आपल्याला त्याचं ओरिजिन जे आहे ते बघायला मिळते. तर जगन्नाथ टेम्पल पुरी ओडिशामध्ये आपल्याला बघायला मिळते. नेक्स्ट आहे साईबाबा शिर्डी. शिर्डी म्हणजे आपले महाराष्ट्र आपल्याला बघायला मिळते. शिर्डीचे साईबाबा इंडियन स्पिरिच्युअल मास्टर होते आणि संत फकीर नावाने यांना ओळखलं जात होतं. आणि त्याचबरोबर इन्कार्नेशन अवतार होते हे लॉर्ड शिवा आणि दत्तात्रेय यांचे. तर हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याचबरोबर हिंदू आणि मुस्लिम डिवोटीज जे आहे दोन्ही आपल्याला इथे बघायला मिळते. तर जे शिर्डी साईबाबा महाराष्ट्रात आपल्याला बघायला मिळते शिर्डीमध्ये. नेक्स्ट आहे आणि लास्ट आहे सिद्धिविनायक टेम्पल. सिद्धिविनायक गणपती मंदिर आता हिंदू टेम्पल आहे, लॉर्ड गणेश जे आहे त्यांच्यासाठी डेडिकेट करण्यात आलेलं आहे जे प्रभादेवी मुंबई महाराष्ट्रात आपल्याला बघायला मिळते. म्हणजेच जर आपण मुंबईमध्ये गेलो तर दादरमध्ये आपल्याला बघायला मिळते. आणि इथे आपल्याला जे गणपतीची मूर्ती आहे ती बघायला मिळते. ओरिजिनली बिल्ड करण्यात आलं होतं लक्ष्मण मिठू आणि जे देवबाई पटेल आहे त्यांच्याद्वारे 19 नोव्हेंबर 1801. आणि वन ऑफ द रिचेस्ट टेम्पल आहे मुंबईत, वन ऑफ द रिचेस्ट टेम्पल. इथे सुद्धा आपल्याला महालक्ष्मी टेम्पल जे आहे ते सुद्धा बघायला मिळते. आणि असं म्हटलं जातं की मुंबईत जे महालक्ष्मी टेम्पल आहे त्यांचे दर्शन करून जर तुम्ही कुठलं काम सुरू करत आहे मुंबईमध्ये तर तुमचं काम खूप सार्थक होईल. आणि त्याचबरोबर जे महालक्ष्मी टेम्पल आहे त्यामध्ये
तुम्हाला जे पैसा आहे तो सुद्धा खूप मिळणार जर तुम्ही त्यांचे दर्शन करून, आणि त्याचबरोबर तिथे मुंबई देवीसुद्धा आपल्याला बघायला मिळते. तर इथे जे सिद्धिविनायक मंदिर आहे खूप फेमस आहे आणि वन ऑफ द रिचेस्ट टेम्पल आहे भारतात. तर इथे आपला हा व्हिडिओ संपतो. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर काय करायचं आहे, तुम्हाला शेअर करायचं आहे, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.